मी आहे ते लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्याच्या ठिकाणी मेसमधलं जे खाद्य आहे मी खाद्य म्हटलंय कारण त्याचंही तसंच आहे कारण ते अन्न जे आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं ते मात्र सरांपर्यंत त्यांनी फेक टाकून दिलेलं आहे जेवण्याची सुद्धा सोय नाही चांगले प्रकारे पण इथं गरम पाण्याची सोय नाही सकाळी सहा वाजता आम्ही थंड पाण्याने आंघोळ करतो त्यामुळे आमच्या तब्येतीवर परिणाम होत आहे आम्ही विचारतो प्रश्न सर आमच्या भत्ता काय काय तर सर म्हणतात शासनाकडे बजेट नाही शासनाकडे बजेट नाही सर दहावी अकरावी बारावी तीन वर्ष झालं सर कसला भत्ता नाही आणि ते वर्षामध्ये जसं आलो तसं इथे अधीक्षक साहेबाचं कुठल्याच प्रकारे लक्ष नसते चपाती असं भाजलेली नाही भात चिरलेलं नाही असं जवळजवळ मी पंधरा दिवस झाला बघा ना कुठलाच शासकीय कर्मचारी इवन शिपाही देखील नाही हे हॉस्टेल बिनभरोसे आहे त्यांना लक्षात आलं की एचडब्ल्यू टीम इथं आली आहे आणि प्रहारचे तालुका अध्यक्ष इथं आले त्यावेळेस त्यांनी लातूरून लगेच इथं आले त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मला मधी विचारून यायला हवं हो होतं मग हा प्रश्न पडतो की आम्ही नेमकं कुणाला विचारायचं आहे समाज कल्याणच्या वतीनं जे मुलांचं वस्तिग्रह इथं ता तालुक्याच्या ठिकाणी चालू आहे मात्र या ठिकाणी कुठला समाजकल्याणचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी इवन की इथं शिपाई देखील उपस्थित नाही एक इथं सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांच्यावरती हे बिनभरोसे हॉस्टेल सोडण्यात आलेलं आहे आम्ही मुलांनाही थोडीशी विचारणा केली की बाबा इथं अधीक्षक आहेत का तर त्यांनी त्यांची प्रतिक्रिया सांगत असताना सांगितलं की अधीक्षक साहेब तर महिन्यातून एक दोनदा येतात काही कार्यक्रमानिमित्त येतात मात्र आम्ही संदर्भात अध्यक्षांना आदेक्षान अधीक्षकांना फोन केला की सर आपण इथं आहात का तर त्यांनी सांगितलं की मी आत्ताच जस्ट इथून गेलोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे की माझा वर्कआउडर म्हणजे दोन ठिकाणचा आहे एक दुसऱ्या लातूरच्या एक हॉस्टेलचा आहे आणि इथल्या रेणापूरच्या एक आहे मात्र आजचा जो वर्कआउटचा जो आजचा दिवस आहे त्यांच्या नियमानुसार आजचा दिवस त्यांचा इथला असायला हवा होता मात्र आज ते इथं उपलब्ध नाहीत आणि आत्ता ते लातूरून निघालेत असं त्यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत हे हॉस्टेलचे मुलं आहेत जे मुलांचं शासकीय वस्तिगृह आहे त्यांची मुलं आहेत या संदर्भात जे आम्ही बातमी कव्हर करण्यासाठी आलो होतो ते प्रहारचे तालुका अध्यक्ष अमोल गोडभरले त्यांनी हा विषय घेतलेला आहे आपण त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत त्या त्यापूर्वी तुम्हाला एक आणखी परत एकदा सांगतो की ह्या हॉस्टेलवरती समाज कल्याणचा कुठलाच शासकीय कर्मचारी इवन शिपाही देखील नाही हे हॉस्टेल बिनभरोशे आहे कॅमेरामॅनला विनंती करतो माझ्या पाठीमागे पाण्याची टाकी पाहताय इथं अनेक प्रकारचे मेनू लावलेले आहेत इथं कुठल्याच प्रकारची सुविधा सध्या तरी शासन किंवा समाज कल्याण इथं देत आहे का नाही हा प्रश्न उपस्थित होतोय आपण ह्या मुलांशी चर्चा करणार आहोत तत्पूर्वी आपण इथं जे प्रहारचे तालुका अध्यक्ष अमोल गोडबरले आहेत आपण त्यांच्याशी थोडक्यात त्यांची माहिती विचारू की सर या हॉस्टेलमध्ये नेमका हा प्रकार किती दिवसापासून आहे का घडला जातोय सर काय सांगाल थोडक्यात सांगा की आज आपण रेणापूर येथील शासकीय जे मुलाचं वस्तिगृह आहे जे समाज कल्याणच्या मार्फत चालतं इथं अधीक्षकच उपलब्ध नाहीत हे मुलं नेमकं कुणाच्या भरोशा नाही वारंवार समाज कल्याणच्या मुलांच्या वस्तिगृहाविषयी तक्रारी येत होत्या आमच्याकडे त्या तक्रारीचं प्रत्यक्ष पाहून आपण काहीतरी खऱ्या आहेत का खोटे आहेत हे पाहण्यासाठी प्रत्यक्ष इथं आलो असता इथं एकतर समाज कल्याणचे अधिकारी कुणीच नाही हॉस्टेलवरती आणि आतमध्ये जाण्यासाठी एक प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड आहे तोही मजा करतोय तरी आम्ही मध्ये जाऊन पाहणी केली असता निकृष्ट दर्जाचे जेवण या या मुलांना पाचशे रुपये दरमहा भत्ता मिळतोय तोही दिला जात नाही स्टेशनरीसाठी जे त्यांना पैसे लागते तेही दिलेले नाहीत निकृष्ट दर्जाचं पाणी मधी आतमध्ये पाणी नाही बाहेरून तिथं सगळे वायर उघडे तिथून पाणी घ्यावं लागते लेकरांना अशा सुविधाचा अभाव आहे या ठिकाणी आणि ही शासनाची धुळफेक करून गोरगरिबाच्या मुलावर अन्याय करण्याचं काम ह्या अधीक्षका आणि कॉ कॉन्ट्रॅक्टदाराच्या मार्फत चालू आहे हे ह्याच्यावर ह्यानं तात्काळ ह्या अधीक्षकाला व ह्या कॉन्ट्रॅक्टदाराला निलंबित करून कठोर कारवाई करून उत्तम सुविधा विद्यार्थ्यांना गोरगरीबाच्या विद्यार्थ्यांना पुरवाव्या नाहीतर प्रहार ह्या अधिकाऱ्याला येणाऱ्या काळामध्ये आम्ही धडा राहणार नाही नक्कीच पाहिलं तर समाज कल्याणच्या मार्फत जे वस्तिग्रह शासकीय मुलांचं वसतिग्रह चालवलं जातं त्याचं एक कारण असतं की जे गोरगरीब घरचे मुलं आहेत ज्यांनाही शिक्षणासाठी त्यांनी कुठंतरी बाहेरगावी आलेले असतात मग त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था नसते म्हणून त्या हॉस्टेलला त्यांनी त्यांची नोंद केलेली असते आणि त्या हॉस्टेलवरती मुलं इथं राहत असतात ज्यावेळेस आम्ही इथं किचनमध्ये गेलो मध्ये गेल्यानंतर ज्या त्यांचा खाण्याचा मेनू होता ते पाहिला आणि प्रत्यक्षामध्ये जे जन्म आता जे जेवायला जात होतं तेही पाहिलं अतिशय निकृष्ट दर्जाचं अतिशय म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाचं ते जेवण होतं आम्ही या मुलांना विचारलं की बाबा हा मेनू कसा लावला आहे तर मुलं सांगतायत की मू तो मेनू खोटा आहे आणि जी आर ई खोटा आहे असं शिक्षकाकडून त्या अधीक्षकाकडून सांगण्यात येतंय असं यांच्याकडनं म्हणणं आहे आपण मुलांची थोडक्यात थोडक्यात प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगशील बाळा तू कुठल्या गावचा आहेच आणि तू कधीपासून इथं हॉस्टेलला येईल मी कामखेडा येथील गावात राहतो आणि माझा नंबर सध्या म्हणजे चार एक पंधरा दिवस झाला लागलाय सध्या तर म्हणजे कसं म्हणतात का जेवणाची सुद्धा सोय नाही चांगल्या प्रकारे आणि पिण्याच्या पाण्याची सोय नाही अ प्लस मध्ये आणि का मला सांग इथं जे आता कोण इथं अधिकारी कोण असतो आणि तू पंधरा दिवसामध्ये एकदा तरी त्या अधिकाऱ्यांना पाहिले एकदा आले ते अधीक्षक साहेब कधी आले होते एक दोन, दोन ता -ता, ता, ते दोन दिवस झाले त्यांना येऊन सतरा सप्टेंबर सतरा सप्टे झेंडा वंदनाला आले होते असं म्हणणं तुला या पंधरा दिवसामध्ये फक्त तू दोन एक वेळेसच पाहिलं बघा हा मुलगा सांगतो की पंधरा दिवसामध्ये मी एक वेळेसच त्या अधीक्षकांना पाहिलं मग हॉस्टेल कुणाच्या भरवर्षा चालतंय हा मोठा प्रश्न आहे अजून काही मुलं आहेत कुठून आहेस तू तु, आणि तुला सांग की इथं तू किती दिवसापासून आहेस तुला सुविधा मिळतात मी अकरावीपासून हा जेवायची पण काय सुविधा नाही था तेवढी चांगली हा भत्ते पण मिळत नाहीत स्टेशनरी हु? आता मला सांग तू पासून आहे इथं तर महिन्यात कितीदा येतात ते अधीक्षक जे आहेत तिथं शिक्षक ज्यांची जिम्मेदारी आहे महिन्यातून एकदा दोनदा दोनदा येतात एक दोनदा येतात आणि संध्याकाळी असतात का दर म्हणजे काय एक दोनदा ते फक्त दिवसा येतात नाही एक वेळ थांबले होते तिथला आ... वेळ महिन्यातून एकदा हा थांबले होते किती दिवसातून थांबले होते मुक्कामी मुक्कामी का मुक्कामी नाही एक दिवस थांबले होते फक्त पण नाही बर बरं आठ आठ दहा अकरा वाजून थांबले होते बघा थोडा विचार केला तर विचार करा की हे मुलं पाडून इथं आलेले आहेत स्वतः सांगतायत की अधीक्षक मी राहतो मात्र हे मुलं मग का खोट बोलतायत का मुलं खोट बोलण्याचं कारणही असू शकत नाही आणि मुलं अनेक काही गोष्टी सांगत नाहीत कारण दबावपोटी मुलं असतात त्यांना इथं राहायचं असते कुठून आला तू आणि किती दिवसापासून इथं आहे सर मी आता लगेच पंधरा दिवस झाले जगळ या गावचा आहे आणि इथं सकाळी जे आहे सकाळी आमचं कॉलेज आठ वाजता आहे त्यामुळे आम्हाला सकाळी लवकर अंकुळ लागतं पण इथं गरम पाण्याची सोय नाही सकाळी सहा वाजता आम्ही थंड पाण्याने आंघोळ करतो त्यामुळे आमच्या तब्येतीवर परिणाम होत आहे गरम पंधरा दिवसामध्ये तू कितीदा पाहिलं सरांना दोनदा हो हे सर्व आले होते आणि मी नवीन लागलो त्यावेळेस आले होते कधी मुक्कामी राहिलेलं पाहिलं इथं नाही कधीच आतापर्यंत नाही मी आता आलो पंधरा दिवस दोन दिवसामध्ये एक दिवस तर मुक्कामी राहिले असतील नाही सर अतिशय गंभीर प्रश्न आहे बाळा तू कुठून आलास आणि तुला तुला म्हणजे काय इथं सुविधा मिळतात का मी धर्मापुरीच आहे तर इथं मी याला येऊन कमीत कमी आठ नऊ महिने झालेत जेव्हापासून आलो तेव्हापासून पाहतो जेवण्याची सोय नाही सर आले तर येतात संध्याकाळी लेटले सहा सात वाजेपर्यंत थांबतात निघून <निणुं>। जातात महिन्यातून किती महिन्यातून एक ते दोन वेळेस जास्त नाहीच आणि जर आले तर सांगतात आम्ही विचारतो प्रश्न सर आमचा भत्ता काय हे काय तर सर म्हणतात येईल शासनाकडे बजेट नाही येईल शासनाकडे बजेट नाही तर सरला भत्ता भेटला नाही मी आठ महिन्यात झाले तरी आज एकदा भत्ता नाही टेशनरी एकदाही महिन्या नाही मला आणि एखादी सरला बोललो मी सर ते कनेक्शन कसं मारल म्हणजे पाणी काढतो तर सर म्हणले ते कनेक्शन तसेच म्हणले पहिल्यापासून त्याला आपण काय करू शकत नाही म्हणले मग सर त्याला जब जबाबदार कोण आहे म्हणलं तर सर म्हणले आम्ही काय सांगू शकत नाही म्हणले तू कुठून आलाच आणि किती दिवसापासून इथं आहेच सांग सर मी टाकला गावचा आहे मी इथं सर दहावी अकरावी बारावी तीन वर्ष झालं सर कसला भत्ता नाही आणि ठेक्सणार सुद्धा नाही मग सरला आम्ही प्रश्न मांडला की बाबा आम्हाला भत्ता ठेकनेरी का पडत नाही तर सर म्हणले मी वेळोवेळी ती प्रस्ताव किंवा बजेट सरकारकडे पत्र काढतो पण सरकार सरकारकडे बजेट नाही म्हणून ती पैसे आमच्या अकाउंटवर पडत नाहीत महिन्यातून किती दिवस सर येतात आणि मुक्कामी किती दिवस राहतात दोन तीन दिवस सर येतात दोन तीन दिवस येतात सर, ये सर आणि संध्याकाळी जरा उशीरपर्यंत था, थांबतात सात आठ पर्यंत थांबतात निघून जातात पुन्हा तुम्ही कुणाच्या दबावपोटी बोलत तर नाही किंवा खोटं तर बोलत नाही खोटं बोलत नाही दबावपोटी बोलत नाही पण जेवणाची बी तेवढी चांगली सोय नाही तर सकाळी कॉलेज जाताना थंड पाणी आंघोळ करावं लागते मध्ये बाथरूम मध्ये पाणी नाही काय नाही इथून आम्हाला बाहेरून लागते सोय चांगली नाही सर्दी खोकला येते आलास बाळा आणि काय हा तुम्ही कुठून आलात आणि किती दिवसापासून इथं हॉस्टेल वर मी कारेपूर गावामधून आलो आता मला जवळपास सात आठ दहा दहा महिने म्हणजे वर्ष एक वर्ष झालं एक वर्षामध्ये जसं आलो तसं इथे अधीक्षक साहेबाचं कुठल्याच प्रकारे लक्ष नसते हॉस्टेलला फक्त लक्ष असतंय ते दोन तीन चार ज्या दिवशी येतात त्या दिवसापुरतं लक्ष आता सरला आम्ही वारंवार तक्रार मी स्वतः केली तुम्ही किती दिवसापासून इथं आहात आणि अधीक्षक जे आहेत ते इथं कधी मुकामी राहतात का महिन्यातून एक दोनदा किंवा तुम्हाला ज्या सुविधा मिळतात त्या व्यवस्थित मिळतात मोठे माझं नाव हिंगोली मेघराज सरगावचा आहे मला इथून एक वर्ष झालं आहे तरी मी इथं जवळ आता दोन महिने झाला सतरापासून दोन महिने झाले ताजा तर इथं जेवायची व्यवस्था नाही आता जवळ पंधरा दिवस झाले इथं पापड नाही लोणचं नाही असं बरेच चपाती असं भाजलेली नाही भात शिरलेलं नाही असं जवळ मी पंधरा दिवस झालं बघायला यांचं पण तरी सरांना आता तक्रार केली त्या मी केली माझ्या सोबतच्या पार्टनरने केली पण ती सरांनी काय म्हणले मी वरच्या कॉन्ट्रॅक्टदारला तक्रार केली लेटर दिले पण तरी पण सरांनी लेटर देऊन पण इथं काही काही होत नाही त्याच्यामुळं सरांना रोज रोज तक्रार देऊन आम्ही सगळं घरी मला सांगा महिन्यातून सर इथे किती दिवस राहतो महिन्यातून सर इथं मुक्कामी किती दिवस मुक्कामी तर राहतच नाही फक्त त्यांच्या कामानुसार एक, एक रेनापूर येथे जे शासकीय मुलांचं जे वसतिगृह आहे जे समाज कल्याणच्या मार्फत चाललं जात आहे त्या ठिकाणची बाईट घेतली होती प्रतिक्रिया घेतली होती इथं माननीय जे अध्यक्ष अधीक्षक आहात ते इथे उपस्थित नव्हते त्यांना आम्ही फोन केला त्यांना लक्षात आलं की एचडब्ल्यू न्यू ची टीम इथं आली आहे आणि प्रहारचे तालुका अध्यक्ष इथं आलेत त्यावेळेस त्यांनी लातूरहून लगेच इथं आलेत तुम्ही माझ्या कॅमेरामनला विनंती करतो की तिथं बॅग पण आहे टेबलवर आणि त्यांची गाडी पण इथं आहे जे की आत्ताच जस्ट आलेत त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मला मधी विचारून यायला हवं हो होतं मग हा प्रश्न पडतो की आम्ही नेमकं कुणाला विचारायचं यांना है फोन करून विचारायचं की इथं कुणी कुठला शासकीय कर्मचारी आहे त्यांना विचारायचं इथे सिक्युरिटी प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड होता ते त्यांना विचारायचं आणि सणाशी किंवा त्यांना जबरदस्ती केली नाही आम्ही आता आता जे सर आहेत अधीक्षक आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत कारण ते अधीक्षक आहेत त्यांच्याकडे सगळी जिम्मेदारी आहे ते म्हणतात की दोन हॉस्टेलचा माझ्याकडे चार्ज आहे ठीक आहे दोन हॉस्टेलचा जरी चार्ज असला तर आजचा जो डेट होती आजचा जो सोमवार होता या सोमवारच्या दिवशी मात्र अधीक्षक इथं उपस्थित असायला हवे होते ते नव्हते ते लातूर आत्ताच इथं त्यांचं आगमन झालेलं आहे आपण मुलांच्या प्रतिक्रिया घेतल्यात आम्ही ज्यावेळेस वेळेस इथं अधिक्षक येईपर्यंत तिथलं जे खा मेसमधलं जे खाद्य आहे जे ह्या मुलांना अन्न दिलं जातं मी खाद्य म्हटलंय ज्या कारण त्याचं हे तसंच आहे कारण ते अन्न जे आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं ते मात्र ते त्यांनी फेक टाकून दिलेला आहे सर मला हा प्रश्न करायचा तुम्हाला एक माझा साधासा आणि एक सिंपल प्रश्न आहे तुम्ही अधीक्षक आहात इथल्या हॉस्टेलची जिम्मेदारी तुमच्याकडे आहे मुलं सांगतायत की महिन्यातून तुम्ही फक्त एक ते दोन दिवस येता आणि मुक्कामी तर एकही दिवस राहत नाहीत तर याच्यावर उत्तर तुमचं काय माझ्याकडे जानेवारी दोन हजार एकवीसपासून सप्टेंबर दोन हजार uh, वीसपासून एम आय डी सीच्या विभागीय वसतिगृहाचा अतिरिक्त पदभार आहे आणि इथले आमची जानेवारी दोन हजार बावीसमध्ये दोन दिवसाची कामकाजाची येथील व्यवस्था मुळास्थापनेची आणि चार दिवसाची अतिरिक्त पदभार असणाऱ्या विभागीय वसतिगृहाचे असे आमचे कामकाजाचे आदेश माननीय सहायक आयुक्त कार्यालय लातूर यांनी दिलेले आहेत ते पत्रही माझ्याकडे आहे मी तुम्हाला दाखवतोय माझा हा प्रश्न मुळातच आहे की तुम्हाला ज्या महिन्यातून इथं तुम्हाला जे काही दिवस दिलेले आहेत तुमच्या मूळ स्थापनेवरती तुमची जी सर्व्हिस आहे अतिरिक्त भाराटी वेगळा आहे मात्र त्याच दिवसात तुम्ही तो उपलब्ध नसता असं मुलं सांगतायत नाही आपला हा आता सेवा पंधरवाडा या सेवा पंधरवड्याचा विषयच नाही चालू झालेला आहे सर सेवा पंधरवड्याचा विषयच नाहीये काही मुलं इथं अडीच वर्षापासून इथे वास्तव्यास आहेत अडीच वर्षातही तुम्ही हाच प्रकार आहे आणि तुम्ही एक दिवस तरी इथं मुक्काम केलाय का इथे मुक्काम केलेला आहे किती कि दिवस मुक्काम पावणे दोन वर्षामध्ये कोविड कालावधीमध्ये मी पूर्ण बारा नंबरचं सेंटर मी एकट्याने हँडल केलेलं आहे तिथला कॅम्प ऑफिसर म्हणून माझ्याकडं तो चार्ज होता त्याच्यानंतरच्या परिस्थितीमध्ये आपल्या इथले सुरक्षा भिंत ह्या इमारतीचा पूर्वीकडील भाग सर, 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 सर तुम ले ले। आज आजच्या हिशोबानुसार प्रश्न प्रश्न असा आहे की तुम्ही महिन्यातून इथं किती दिवस मुक्कामी असता मी दर आठवड्याला ह्या वसतीगृहामध्ये दोन ते तीन दिवस येऊन जातो मी माझं मुक्कामी किती दिवस असतो मुक्कामी इथं मी कोरोना काल कालावधीच्या अगोदर होतो म्हणजे जवळपास आता त्याला एक वर्ष होऊन उलटून गेलं फेब्रुवारी पर्यंत होतो ना कोरोना कालावधी ठीक आहे तुमच्या हिशोबानुसार वर्कआउट नुसार वर्कआउट तुमच्या सर सर ऐका माझं तुमच्या हिशोबानुसार आम्ही तुम्हाला प्रश्न करतोय तुम्ही राहतो होतात तुम्ही अधीक्षक आहात तुम्हाला इथं तुमच्या ड्युटीचे जर दोन दिवस असतील तर ते दोन दिवसात तुम्हाला मुक्काम इथे राहणं बंधनकारक आहे का नाही हो आहे ना बंधन का राहत नाही आपण इथं आताची जी परिस्थिती आहे हे परिस्थितीमध्ये अतिरिक्त पदभार असून मला जो कामकाजाचा म्हणजे त्यांच्या डोळ्यामध्ये धूळ टाकते नाही 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 तो तरी मांडू द्या मला मत तरी मांडू द्या हा इथली जी परिस्थिती आहे या सर्व परिस्थितीचे आपण वरिष्ठ कार्यालयांना वेळोवेळी पाठपुरावा केलेला असून या काय परिस्थिती निवासस्थानाची आणि ह्या सर्व इमारतीची निवासस्थान हे अधीक्षकांचं इथं असतं ते निवासस्थानाची आपण पाहणी करू शकता ही पूर्वेकडील बाजू पूर्णतः इमारतीची पडलेली आहे नाल्यामध्ये म्हणजे ना आमचं आए... म्हणणं असं आहे की तुम्हाला इथं राहण्याची व्यवस्था नाही आणि ती व्यवस्था आहे ती सुरक्षित नाही सुरक्षित नाही इथं जी मुलं जी राहतात मग यांचा जीवाला धोकाच म्हणावा लागेल नाही इकडची बाजू जी आहे ती असुरक्षित झालेली आहे पूर्वेकडील बाजू आणि इकडची जी बाजू आहे पश्चिमेकडीची मुख्य इमारतीची मला माझं म्हणणं मांडू द्या आणि माझ्या कामकाजाच्या आणि माझ्या इथल्या वस्तुस्थितीच्या पॉइंट ऑफ ने मला बोलू द्या कारण कसं आहे सत्य परिस्थिती ही मुलांना माहिती आहे आणि मी मागील अडीच वर्षापासून ह्या सर्व परिस्थितीचा इथे पाठपुरावा केलेला आहे जसं की येथील इमारतीची ही पडझड जी झालेली आहे या सर्व गोष्टीच्या संदर्भात मी वेळोवेळी दोन हजार एकोणीसपासून पत्रव्यवहार केलेले आहेत आणि ह्या पत्रामध्ये आपण इथली परिस्थिती मांडलेली आहे वस्तुस्थिती मांडलेली आहे फोटोसहित मग ह्या सर्व परिस्थितीच्या अनुषंगाने दिवस <stída> मन्युन मन्युन मी ह्यांच्या ह्या परिस्थितीमध्ये बदल घडवण्यासाठी म्हणून मुक्कामी इथं थांबत नाही ऐकून घ्या माझं म्हणणं <sl ventsanut> माझ्या <माझेंगे> माझ्या कामकाजच्या दृष्टीने तर मांडू द्या मला <sharp tensor> तुम्ही तुमचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तो माझ्यावर थोपताय सर मी पॉईंट ऑफ व्ह्यू थोपत नाहीये तुमच्याशी मी तुम्हाला मूळचा प्रश्न सर तुम्ही माझा मूळचा प्रश्न वगळताय नाही नाही मी ही वस्तुस्थिती त्या प्रश्नाकडेच यायला लागलोय सर वस्तुस्थिती मग तुम्हाला राहण्याचं राहणे सर कम्प्लीट सर एक मिनिट एक मिनिट कम्प्लीट फर्स्ट ऑफ ऑल हे बघा ज्या पद्धतीनं मी ज्या सरांना प्रश्न करतोय ते सर मात्र या पद्धतीला म्हणजे बोलण्याची तयारी दाखवत नाहीत आणि त्यांचं म्हणणं आहे की मला इथं जे दोन दिवस दिले ते मला ते राहणं बंधनकारक आहे मात्र मी माझ्या मुलांसाठी ह्या मुलांसाठी दिवस काम करतोय म्हणून मला इतर मुकामी राहता येत नाही मग शासनाने विचार करावा समाज कल्याणही कर विचार करावा की बाबा हे सर मुकामी का राहत नाहीत किंवा ह्यांचं म्हणणं असं आहे की इथली जी बिल्डिंग आहे ती सुरक्षित नाही बिल्डिंग बिल्डिंगमध्ये जीवाला धोका आहे मग इथं जे मुलं राहतात त्यांच्या जीवाला धोका नाही का हा प्रश्न उपस्थित होतो मी ह्या 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 प्रश्नासाठी मी इथं आणखी विद्यार्थी आपण त्यांना बाळा तू मला सांग तू किती दिवसापासून येत आहे तुझं नाव सांग मी गायकर प्रतीक समनाथ मी तीन वर्षापासून राहतो इथं महिन्यातून किती दिवस सर इथं मुकामी राहतात सर आठवड्यात येतात कधी 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 येतात कधी येतात कधी एक दिवस आढळतात आठवड्याला आठवड्याला फक्त येतात मुक्कामी किती दिवस राहतात या महिन्यात तू किती दिवस बघितला सर मुक्का या महिन्यात एका दिवशी बघितलं होतं सर एका दिवशीच मुकामी पाहिला महिन्यातून एका दिवशी कदाचित मुलं थोडस भीतीपोटी बोलत नाहीत तर काय होतं की हा प्रकार ना अतिशय भयंकर आहे या संदर्भामध्ये आम्ही संदर्भात समाज कल्याण अधिकाऱ्याशी बाईट घेणार आहोत अधिकाऱ्यांचं इथल्या अधीक्षकांचं म्हणणं घेण्यात आलेलं आहे आणि आता आपण विचारणा करणार आहोत की समाज कल्याणच्या अधिकाऱ्याला अधिकारे हा प्रकार काय नेमका आणि इथं जर सुरक्षित बिल्डिंग नसेल तर हे हॉस्टेल कशासाठी चालवायचं आणि कुणाच्या भरसा चालायचं माझे सहकारी तब्गाली सम मी चंद्रकांत सूर्यवंशी एचडब्ल्यू न्यूज लातूर रेणापूर